ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. जालना तालुक्यातील गोंदेगाव नजीकच्या तळ्याकाठी प्रेमी युगुलाला स्थानिक चार तरुणांनी मारहाण केल्याची घटना 29 जानेवारीला घडली. ही घटना 31 जानेवारीला एका चित्रफितीद्वारे उघडकीस आली. या प्रकरणातील 5 आरोपींना ताब्यात घेतलंय. मुख्य आरोपी फरार होता, पण त्याच्याही मुसक्या आव्हानात पोलिसांना यश आलंय असं पोलिसांनी सांगितलंय. त्यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. महाराष्ट्राला काळी माफ असणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका प्रेमी युगुलाला मारहाण होत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. एक टोळकं प्रेमी युगुलाला मारहाण करत तुझ्या बापाचा नंबर दे म्हणून त्यांना हा मारहाण करताना दिसतोय. इतकंच नव्हे तर तरुण तरुणीला कॉलर पकडून फरफटत नेतोय. हा व्हिडिओ टोळीतीलच एकानं अल्पवयीन मुलानं बनवलेला दिसतोय. पीडित तरुण विनंती करतोय, परंतु टोळक्यातील तरुण मात्र ऐकत नाही. मुख्य आरोपी अतिश खंदारे सुशील वाघ कारभारी वाघ असून एक अल्पवयीन आहे. त्याला बालसुधारक गृहात पाठवण्यात आलंय. गणेश जाधव, स्टार महाराष्ट्र, जालना.